मात्र पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात. पोलीस अडवण्यामध्ये आलेले आहेत आपण पाहत असाल. पोलीस तुम्ही पुढे जाऊ नका. आता आपण पोलीस भूम लकून घेऊ भाई कारवाई मध्ये लाईव्ह मध्ये दिसत आपण पाहत असाल. तर कोल्हापूर मे जिल्हा बंदी आहे ना, तो कोल्हापूर जिल्हा के बॉर्डर पर कोल्हापूर जिल्हाधिकारी डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट का ऑर्डर वहां चलता है. मला जे नाही मी तुम्हाला सांगतो, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मला सीएसटीएम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी जे ऑर्डर मला दाखवली वाचून त्यात लिहिलंय कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचा आदेश आहे किरीट सोमय्या मुंबईचा बाहेर जाऊ देऊ नये. मी रिटायर्ड जजशी बोललो, माझ्या वकिलाशी बोललो, अशा प्रकारचा कोणताही आदेश देण्याचा कोणताही जिल्हाधिकारी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला पॉवरच नाही आहे. ते एक मिनिट तुम्ही ऐकून घ्या. कोल्हापूर जिल्हाधिकारी कोल्हापूर पुरता आदेश देऊ शकता तुम्ही किंवा महाराष्ट्र पोलीस मला आदेश देऊ शकतात, तुम्ही मला अटक करू शकतात, पण मला त्या पोलीस अधिकाऱ्यांचं नाव पाहिजे आणि त्या ऑर्डरची कॉपी पाहिजे. त्यांनी मला गैरकायदेशीर फर्जी ऑर्डर दाखवला. ठाकरे सरकारचा पोलिसांनी फर्जी ऑर्डर दाखवा. मला जी नोटीस दिली आहे त्यात कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करू नये हे लिहिलेलं आहे. बरोबर आहे, कोल्हापूर मध्ये प्रवेश करू नये, तुम्ही एकदम कायदेशीर. बरोबर, त्यांनी मला व्हीटीला दाखवला, वाचून दाखवलं, तर त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा किंवा त्या ऑर्डरची कॉपी द्या. आम्ही सर तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून आपल्याला सर विनंती करतो. शेवटी माझ्या वकिलांनी नोटीस दिली, त्यानंतर जाऊ दिलं. आणि आता व्हीटीला पण तुम्ही थांबवू नये एवढी दादागिरी केली. ऑर्डर दाखवला, तो ऑर्डर विनंती केली. धन्यवाद, आपण जा, मला प्रवास करू द्या. माझ्याकडे मोदी सरकारने झेड सिक्युरिटीचे कमांडो दिले आहेत, त्याप्रमाणे आम्ही सुरक्षा पुरवली सर. ते माझी सुरक्षेची व्यवस्था करतात. तुमचे उद्धव ठाकरेचे जे पोलीस होते हे फक्त त्या हसन मुश्रीफला वाचवण्याचा प्रयत्न करतात. चला, धन्यवाद. तर ठाणे स्टेशन मधून पोलीस आले होते, परंतु आता ते परत चाललेले आहेत. आम्ही गाडी बरोबर आहे, गाडी रामनाथ सर गाडी बरोबर बरोबर आहे, बरोबर कोल्हापूर पर्यंत सोबत येणार. हॅलो, तर कोल्हापूर पर्यंत अधिकारी सोबत येणार आहेत. ठाणे पोलीस स्टेशनच्या बाहेर काही कार्यकर्त्यांची सुद्धा गर्दी झालेली आहे. आपण या सगळ्या संदर्भात बघतोय की किरीट सोमय्या यांना